एक्झिबिशनला आम्ही फर्स्ट टाइम आलो, खूप अच्छा चांगला अनुभव आहे एक्चुअली. आणि हाँ, मेन म्हणजे प्रॉडक्ट टाइप्स खूप सुंदर आहेत. गेल्या वर्षी आपण चर्चा केलेली की एचएसबीचे घोडदौड कुठपर्यंत जाणार होतं, ह्याचा पहिला रिझल्ट आपल्याला बघायला मिळाला. आम्ही सुद्धा व्हिडिओ दर्जेदारच बनवतोय. नमस्कार मंडळी, मी नरेंद्र चंद्रकांत रावर आणि तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. गणपती बाप्पा म्हटलं की अगदी लहानग्यांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांचं आवडतं दैवत, आपलं आपलं असं वाटणार आणि नेहमी हवं हवं असं वाटणार. आणि ते येणार म्हटलं की त्याची सुरुवात अगदी त्यांच्या मूर्तीचा सिलेक्शन पासून ते सजावटीपासून त्यांच्या पूजेच्या साहित्यापासून सगळ्याची रेलचेल सुरू होते, सगळ्याची धमाल सुरू होते. आणि त्यात महत्वाचा कोणता भाग जो कोण निभावत असेल ते म्हणजे अगरबत्ती. अगरबत्तीने पूर्ण वातावरणच बदलून जाते आणि पूजेचा जो खरा एक अरोमा तयार होतो, बॅकग्राऊंड तयार होतो, त्यात महत्वाचं काम जे करते ते म्हणजे अगरबत्ती. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवलीमध्ये आपण घेऊन आलो आहोत भव्य असं अगरबत्ती प्रदर्शन, जे की दरवर्षी भरवलं जातं हेमंत सुगंधी भांडार, यस HSB यांच्या मार्फत अगरबत्ती उत्सव दरवर्षीप्रमाणे भरवला जातो. याही वर्षी 30 ऑगस्ट म्हणजे आजपासून जो सुरू झालेला आहे, आणि त्यात काय काय नवीन आपल्याला यावर्षी पाहायला मिळणार आहे, कोणत्या कोणत्या नवीन अगरबत्त्या आल्यात, कोणते नवीन अरोमा, कोणते नवीन सुगंध घेऊन ते आलेले आहेत, हे आपण पाहणार आहोत. तो व्हिडिओ खूप खास होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. म्हणजे येथे आपण बघू शकतो की गेल्या वर्षी हेमंत सुगंधी भांडार यांनी अगरबत्तीचा वापर करून गणेशाची प्रतिकृती तयार केली, आणि या वर्षी एकदम टेक्नॉलॉजी जशी ॲडव्हान्स होत आहे त्याप्रमाणे AIचा वापर करून कम्प्युटराईज सगळे गणपती बाप्पांचे वेगवेगळे असे फोटो इथे तयार केलेले आहेत. आणि ही एक खासियत अशी आहे की इथे 155 माझ्या माहितीनुसार 155 जवळपास गणपती बाप्पांची चित्रं आहेत, त्यात एकही रिपीटेड गणपती बाप्पा नाही आहे. हे खूप खास आहे, मी तुम्हाला दाखवणार आहे एक एक डिटेल्स जाऊन. पण त्यापूर्वी आपण जाऊन काउंटरला बघूया की नवीन काय आहे. आपण पहिल्या काउंटरवर जाऊया आणि आपण माहिती घेऊया की नक्की काय खासियत आहे. हाय, हॅलो सर, कसं काय नाव तुझं? गौरव. गौरव, सो गौरव, दरवर्षीप्रमाणे आपण इथे आलो होत आणि आपल्याला काहीतरी नवीन बघण्याची फार उत्सुकता आहे आपल्या व्ह्यूवर्सला. काय दाखवशील तुझ्याकडे, काय आहे यावर? यावर्षी 2 मसाला अगरबत्त्यांमध्ये ॲडिशनल झालेला आहे. ओके, तर आरंभ म्हणून आहे आणि इंद्रप्रस्थ म्हणून आहे. ओके, आणि 2 सेंटेड मध्ये या 2 अगरबत्त्या आलेल्या आहेत. सुरभी या मसाला आहेत आणि या सेंटेड आहे. आणि किती ग्राम असतील हे? साधारण 50 ग्रॅमचे अगरबत्त्या आहेत. 50 ग्रॅम मसाला अगरबत्त्यांमध्ये एवढंच आहे की एक काडी लावले तरी पुष्कळ स्प्रेडिंग मिळतं तुम्हाला. आणि सेंटेड मध्ये तुम्हाला या लो स्मोक कॅटेगरीत बेसिकली 70 ते 80% धूर कमी होणार आहे आणि तुम्हाला फ्रेग्रन्स त्याच लेवलवर मिळेल. म्हणजे तुम्ही या अगरबत्ती AC मध्ये सुद्धा लावू शकता, तुम्हाला रूम फ्रेशनर सारखा हे फील येईल. ओके, म्हणजे स्मोक नाही होणार. आणि आपले त्याच्यामध्येच आपले कॉम्बो पॅक सुद्धा आहेत. म्हणजे बेसिकली आपण एक अगरबत्त्यांचा बॉक्स घेतो, त्यापेक्षा 4 अगरबत्त्यांचं वेगळे घेतले तर आपले पैसे सेव्ह होतात आणि वेगवेगळे फ्रेग्रन्स मिळतात आपल्याला. एक जा बॉक्स घ्यायला गेला तर काय प्राइस आहे? हा साधारण तुम्हाला 140 वगैरे. 140 आणि कॉम्बो घ्यायला गेला? कॉम्बो घ्यायला गेला तर तुम्हाला साधारण 450-470 4 वेगळे फ्रेग्रन्स पण मिळतात आणि बजेट फ्रेंडली होतं. आणि ओव्हरऑल तुमच्या पर्चेसिंगवर पण तुम्हाला गिफ्ट ठेवलेले आहेत. ओके, ते पुढे बघूच. हो, आपल्याकडे नेहमीप्रमाणे जूट पॅकमध्ये हर्बल अगरबत्त्यांचे प्रकार आहेत. साधारण 6 प्रकारच्या अगरबत्त्या आहेत. लास्ट शेवटच्या वर्षी आपल्याकडे 3 प्रकारच्या होत्या, त्याच्यामध्ये ऍडिशन करून आपण 2-3 यावर्षी नवीन आणलेल्या आहेत. हर्बल म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेसिकली आपलं हर्बल ऑइल जे असतं, नॅचरल ऑइल, त्या ऑइलमध्ये डीप केलेल्या अगरबत्त्या असतात, त्या नॅचरल अगरबत्त्या. म्हणजे
हार्मफुल अजिबात नाही, ह्याच्यामधले कोणतेही प्रोडक्ट हार्मफुल नाही, पण हे बेसिकली नॅचरल, लोकांना नॅचरल फ्रेग्रन्सचा थोडा एक्सपिरियन्स हवा असतो, तर या बेसिकली नॅचरल ऑइल्समध्ये, हर्बल ऑइल्समध्ये डीप केलेल्या असतात. ओके, ऑइलमध्ये डीप केलेलं किती फ्रेग्रन्स मिळतात? साधारण 6 प्रकार मिळतात तुम्हाला. कोणते कोणते प्रकार? ही जी आहे ती स्तोत्रम म्हणून आहे, यावर्षी नवीन आली आहे. रुद्र म्हणून आहे बेसिकली, जर महादेव म्हणून अगरबत्ती तुम्ही वापरली असेल आधी आपल्या ह्याची, तर त्याच्या प्रकारे ही जी आहे ती चंद्रकांता म्हणून आहे. म्हणजे फ्रेग्रन्स कोणत्या फ्रेग्रन्स? ह्याच्यामध्ये बेसिकली अर्धी नोट्स असतात, सुडी अर्धी नोट्स असतात, सँडलचे प्रकार आहेत, चंदनच्या डी ऑइल मध्ये, हर्बल ऑइल्स मध्ये डीप केलेले. तेच मी विचार की सँडल आहे किंवा प्रकारचे नॅचरल सँडल आहे. हो बरोबर. आणि ही जी आहे ती आपले साऊथ मध्ये मल्लीची फुलं वापरतो आपण, त्या मल्लीच्या फुलांच्या ऑइल पासून ही बनवलेली अगरबत्ती. असा ह्याचा पॅक असतो आतमध्ये, त्याच्यामध्ये साधारण 15 काड्या येतात. फॉइल पेपर? हो, आतमध्ये फॉइल पेपर मध्ये त्या काड्या असतात. नेक्स्ट आपल्याकडे लॉंग स्टिक्सचे प्रकार आहेत. जसं तुम्ही रेग्युलर HSB-च्या अगरबत्त्या वापरल्यात तर त्या साधारण 9 इंचच्या आहेत. गणपतीसाठी म्हटलं तर आपल्याला जास्त वेळ टिकणाऱ्या अगरबत्त्या हव्या असतात, तर त्यासाठी आपली ही 16 इंचची काडी आहे. तर बेसिकली ज्या मसाला अगरबत्त्या आहेत त्याच्यामध्ये 5 स्टिक्स येतात, आणि ज्या सेंटेड अगरबत्त्या आहेत त्याच्यामध्ये 6 स्टिक्स येतात. ओके, 6 ते 8 स्टिक्स येतात. ओके, म्हणजे एक साधारण एक काडी साधारण 2.5-3 तासापर्यंत जळते, 16 इंचची काडी असते. ओके, आणि हे काय जास्त? हे जे आहेत ते तशाच लॉंग स्टिक्स आहेत, पण या अदर ब्रँड आहेत, म्हणजे HSB-च्या व्यतिरिक्त अदर ब्रँडच्या, म्हणजे सायकल ब्रँड आहे बालाजी, ते सुद्धा ठेवतो आपण. ओके, याच फ्रेग्रन्स मध्ये आपल्याकडे पाव पाव किलो चे पण अवेलेबल्स आहे. बरोबर. आणि पाव किलो ची साधारण किंमत काय जाते? 175 पासून चालू आहे. 175 पासून चालू आहे. ह्याची किंमत कशी म्हणालात? ही साधारण तुम्हाला 200 ला मिळेल. 200. आणि लॉंग स्टिक्स? लॉंग स्टिक तुम्हाला 125 पासून स्टार्ट आहे. स्टार्टिंग आहे. वेगवेगळ्या फ्रेग्रन्स, वेगवेगळ्या फ्रेग्रन्स. ओके, थँक्यू सर. नमस्कार. पुन्हा आपण भेटतोय एक वर्षाने. नक्की. सर काय सांगाल यावर्षी? या वर्षीचं परत 11 वर्ष आहे नेहमीप्रमाणे. 11 वर्ष पूर्ण पार करून परत ॲज इट इज गणपती उत्सव चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आत्ता ज्या काही तुम्ही अगरबत्त्या पाहिल्या, तसं काही नवीन व्हरायटीमध्ये पण काही त्यातल्या चेंजेसमध्ये, जसं आपण एक कॉम्बो पॅक पण काढलेला आहे, जो नॉर्मली 1 दिवस 5 दिवस त्याच्या दरवर्षीप्रमाणे काही त्याच्यात चेंजेस, म्हणजे काही वेगवेगळे काही अष्टगंध चेंजेस झाले, अगरबत्त्या काही चेंज झालेल्या आहेत, तर त्यात ॲड केलेल्या आहेत. त्यावेळेस आवडतात त्याप्रमाणे त्यांना ती पुढे क्वांटिटी मोठी घेता पण येते, आणि हे वर्षभर चालणारे प्रोडक्ट झालेले आहे. हा पॅक खूपच म्हणजे गणपतीसाठी गणपतीसाठी खास झालेला. याच्यामध्ये 649 म्हणजे ऑफरमध्ये ठेवलेली प्राइस आहे. तसंच 1150 मध्ये जे 5 किंवा 7 दिवसाचे गणपती असतात त्यांच्यासाठी पण या गोष्टी पण ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये याच्यात दोन पॅक ठेवलेले, दोन पॅक सध्या त्या रेंजमध्ये आहे. 1650 आणि 1150 मध्ये. ओके, आणि किती ग्रॅम साधारण होतं हे सगळं? अप्रॉक्स असं म्हटलं तर ग्रॅम वाईज म्हणतात, एक सगळी अगरबत्ती पकडली तर टोटल 200-250 ग्रॅम अगरबत्ती होऊन जाते. जास्त असेल ही, थोडी जास्त असणार त्या हिशोबाने. आपण अष्टगंध वगैरे पण सगळं, हो अष्टगंध जसं काही काढणे लागतात, ते काही लोबांक पूजे लागतात, त्या गोष्टी आहेत. लॉंग स्टिक्स? लॉंग स्टिक असते त्यामध्ये. परत जसे आपण आता कॉम्बो पॅक बघितले, तसे या धूपस्टिकच्या नवीन व्हरायटी पण याच्या आलेल्या आहेत. ओके, मागच्या जे 4 प्रकार होते त्याच्यामध्ये हे तर 4 प्रकार परत नवीन आलेले आहेत. ते प्रकार बघता येतील. दोस्ती म्हणाल का? लांब स्टिक आहे. धूपकांडे आहे. हो, धूपकांड्यामध्ये हे 4 प्रकार तर नवीन बघता येतील परत. त्यामध्ये साधारण किती काड्या असतात? साधारण अप्रॉक्स 50 ग्रॅम मध्ये, म्हणजे 12 ते 15 स्टिक. 12 ते 15. साधारण किंमत कशी जाते? अप्रॉक्स 125 रुपये. 125 पासून आहे. फ्रेग्रन्स नुसार चेंज होत असेल? फ्रेग्रन्स चेंज होणार नक्कीच. आणि थोडे इम्प्रूव्ह वर्जन घेतलेले आहेत, म्हणजे मागच्या वेळेसची जे बघितले त्यातले इम्प्रूव्ह वर्जन आलेले आहेत. आणि नवीन सुगंध बघता येतील त्यामध्ये आता. ओके, यावेळेला नवीन स्वामिता पण गेल्याशी सुद्धा बरोबर ती हायलाईट झालेली होती. हायलाईट झालेली, फेमस आहे. बरोबर. उदबत्ती बघितलेली. बरोबर. तर त्याच्यामध्ये उच्च आणि हिनाचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. सेम श्रुती आहे. रंगोलीमध्ये अरेबिक गुलाबचंच कॉम्बिनेशन केलं आहे. परत आदित्यमध्ये पण एक हा फ्लोराचं कॉम्बिनेशन नवीन आलेलं आहे. ओके, हे पण त्यात बघता येईल. बर, हा गंधत रंग जसा सेट आला त्याच्यामध्ये काही नॅचरल पावडरी पण आलेल्या आहेत, ज्या तुम्हाला कापूर राणीवरती अप्लाय करून नवीन वेगवेगळे सुगंध घेता येतील. ओके, इलेक्ट्रिकवर आपण ते? येस येस, त्याच्यावर. बरोबर. त्याच्यात दिव्यगंध नाव जरी कॉमन असलं तर प्रत्येकाचे सुगंध फक्त वेगवेगळे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पण हिना, चंदन,
काही गुलाब फ्लोरा असे काही कॉम्बिनेशन केलेले प्रकार याच्यावरती आपल्याला बंद हिना चंदन आणि गुलाब हा साधारण असे का म्हणजे फ्लोरा कॉम्बिनेशन आहे हिना चंदन उच्च कॉम्बिनेशन दिलेलं आहे एक फ्लोरा कॉम्बिनेशन मध्ये आलेले आहे परत असे काही तीन वेगळे सुगंध पण दिले जाते कापूर जो आहे तो वापरून वापरून लोक कंटाळले कापूर वापरायचा कशाला ते कोरोनामध्ये कापरा जाते त्याला काहीतरी अल्टरनेट म्हणून हे वेगवेगळी कॉम्बिनेशन आहे जी पावडर असते ती अत्तराचा एक्स्ट्रॅक्ट काढतात ना त्या अत्तराची पावडर असते अत्तराच्या पावडर 230 230 कापरा बरोबर ती पावडरही वापरू शकतो त्याच्याबरोबर वापरायलाही वेपरायझर ऑइलही असते त्या वेपरायझर ऑइल आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून डेली वापरायला फ्रेशनर म्हणून मी खूप छान करते विना प्रदूषण करतात विना धुराचा आपण सुगंध बसवू शकतो एक्झॅक्टली माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे म्हणजे म्हणतात ना प्रत्येक गोष्टीचा जो टेक्निकली नॉलेज असणारा व्यक्ती आपल्याला व्यवस्थित माहिती देऊ शकतो त्याप्रमाणे वैद्य सर आपल्याला वैद्य सर तुमच्याकडे मी येणारच आहे तुमच्याशी खास मुव्ही आपण भेट घेणार आहोत तत्पूर्वी आपण वैभव सर 1699 पूर्ण पॅक पूर्ण पॅक येतो त्याच्यामध्ये ऑफर आता ठेवलेली आहे की 1299 आपल्याला पॅक देता येतो जे गणपती उत्सव ऑफर म्हणता येईल त्याच्यात फक्त ऍडिशन एक तुळशीचं आपण नॅचरल एक अत्तर पण ठेवलेलं आहे तुळशीचं तर हे तुम्हाला नॅचरल ऑइल म्हणजे नॉर्मल हाता लावून तुम्ही स्मेल घेऊ शकता आणि हर्बल ऑइल दिलेलं आहे जे मेडिटेशन करता वापरलं जातं तीन वेगळे सुगंध प्लस ऑइल प्लस एक ट्रेडिशनल अगरबत्ती हा सगळा सेट 1699 चा आहे आपण 1299 ऑफर मिळेल टेस्टर वगैरे ठेवलेले आहेत हो आहेत ना जस हा एक टायर पण दाखवतो काय तर एक टायर पण बघू शकता जस्ट चेक करून घ्या तुळशीचा स्मेल एकदम खरंच तुळशीचा वास खरंच सुंदर सो मंडळी बघा हे आपल्याकडे या वेळेला खास आकर्षण आहे म्हणजे असतंच त्या वेळेला पण सरांनी एक गिफ्ट पॅक म्हणा किंवा काहीतरी आपण देण्यासारखं किंवा सणावारा वापरता रूम फ्रेशनर कन्सेप्ट आहे नॉर्मली पावसाळ्यात तर वापरला जातो असं म्हणता येईलच आपण आपण वापरतोच तशी काही नॅचरल ऑइल्स पण वापरता येतील आणि 12 महिने प्रोडक्ट वापरता येतं मस्त सोबत तीन अष्टगंध पण दाखवून ठेवतो जे मागच्या वर्षीचे आहेत पण ही कंटिन्यू ठेवलेली आहे आम्ही रनिंग आयटम आहे ही मी सुद्धा वापरतो तुमच्याकडे आणि ह्याचं खासियत अशी आहे की आपण बोटा लावून समोरच्या कपाळ जर लावलं तर आपल्या हाताला स्टेन येत नाही फ्रॅग्रन्स तसाच राहतो आणि खूप छान वाटतं हे सुद्धा मंडळी बघूया हे पण सुद्धा खूप छान आहे त्यांच्याकडे आणि प्रत्येक फ्रॅग्रन्समध्ये हिना आहे चंदन आहे सॅफ्रॉन आहे प्रत्येकाचा वेगवेगळ्या फ्रॅग्रन्स आहे खूप धन्यवाद मला बॅकग्राऊंडला काहीतरी वेगळा दिसतं आणि त्याबद्दल जाणून घेण्याची तर खूप आत्मीयता निर्माण झाली काय नक्की काय नवीन काहीतरी आलं बरोबर आहे नवीन आलेलं म्हणजे ना गेल्या वर्षी आम्ही कॉटन सोल नावाचं बुटीक सुरू केलं अच्छा बुटीक हा प्रकार म्हटल्यानंतर ना तिथे कस्टमाइज स्टिचिंग किंवा स्वतः बनवलेलं काहीतरी क्रिएटिव्हिटी हे दाखवायची आम्हाला एक संधी मिळाली तर कम्फर्टेबल वुमन क्लोदिंग म्हणजे ना वुमन क्लोदिंग मध्ये फॅशनही असते ग्लेअर असतो ते सोडून आम्ही कम्फर्टेबल क्लोदिंग हा कन्सेप्ट घेऊन गेल्या वर्षी सुरू केलेलं कॉटन सोल बुटी म्हणजे त्याला रिस्पॉन्स गेल्या वर्षभरात खूप चांगला मिळाला तर त्याचा रिस्पॉन्स बघता आम्हाला असं वाटलं की कॉटन मध्ये करायला भरपूर स्कोप आहे काम करायला स्कोप आहे तर होम डेकॉर ह्या कन्सेप्टवरही आता आम्ही एंटर करतोय म्हणजे त्या गणपतीच्या अनुषंगाने आम्ही ह्या कॉटनच्या कापडापासून बनवलेल्या वेगवेगळ्या फ्रेम्स इथे इंट्रोड्यूस केलेल्या आहेत तर त्या इंट्रोड्यूस करण्यामागचं कारण काय की ह्या फ्रेम घेऊन जाऊन लोकांनी घरामध्ये ना गणपतीचा सीझनही आहे आणि एक चांगली फ्रेम लावावी आणि ती काही वेगळ्या इको फ्रेंडली आपण म्हणू शकतो त्याला इतक्या म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत तर हे जे प्रकार आहेत ते आम्ही कॉटन सोलच्या बुटीकच्या अंडर हे सुरू केलेलं आहे आणि हे होम डेकॉर मध्ये येते करतोय हळूहळू दिवाळीपर्यंत ह्याच्यातले होम डेकॉर आयटम वेगवेगळे सुरू होतील आणि त्याचंही आम्हाला मार्केटिंग करायचं आहे तर ही कन्सेप्ट जी आहे ती थोडी वेगळी या कपडापासून बनवलेल्या अशा फ्रेम सहजासहजी म्हणजे मी पण नाही बघितलेल्या कुठे थोडं वेगळं काहीतरी करायचं अशा अनुषंगाने ह्या बनवलेल्या आहेत त्यामुळे ह्या सुद्धा बनवल्यानंतर म्हणजे आम्ही जेव्हा दाखवले तेव्हा कस्टमरचा फीडबॅक खूप चांगला आला आहे याच्याबद्दल की आजच सुरुवात आहे म्हणजे इथेच आम्ही पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलेला आहे त्यामुळे खूप सोपी पुढे लोकांना आवडतील आणि याच्यातही अजून आम्हाला बरंच काही डेव्हलप करता येईल येस येस म्हणजे जे गेल्या वर्षी आपण चर्चा केलेली की एचएसबीची घोडदौड कुठपर्यंत जाणार होतं ह्याचा पहिला रिझल्ट आपल्याला बघायला मिळेल की नवीन कशात तरी तुम्ही पदार्पण केलं आणि आम्हाला ह्या कॉटन सोल बुटीच्या अंडर आम्हाला काय करायचंय की कॉटन आणि सोल हा नाव सुद्धा आम्ही कशासाठी ठेवलंय आमच्या अत्तराच्या बिझनेसमध्ये अत्तराचा अर्क जो असतो त्याला रू म्हणतात म्हणजे सोल म्हणजे जो अर्क आहे ते त्याचा आत्मा आहे कॉटन हा कापडाचा आत्मा
म्हणजे किती आज आपण आज प्लास्टिकच्या धाग्यापासून बनवणारे कापड बघतो आपण, इको फ्रेंडली म्हणतो त्याला, पण त्याच्या आपल्याला आज ना उद्या साईड इफेक्ट होणार आहे. दररोज तुम्ही प्लास्टिक वेअर करून फिराल तर चांगलं नाही. त्यामुळे आम्ही हे ब्लॉक प्रिंटेड, हँड ब्लॉक प्रिंटेड जे फॅब्रिक असतं ते प्रोक्युअर करतो आणि त्याच्यापासून आम्ही हे स्वतः स्टिच करतो सगळं, म्हणजे स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. म्हणजे या फ्रेमही आणि त्याचे ड्रेस म्हणजे शॉर्ट टॉप, कुर्ती, लॉंग टॉप, स्कर्ट्स वगैरे हे सगळे प्रकार तिथे बुटीक मध्ये तर बघायला. आणि आपले बुटीक कुठे आहे आता? इथेच या बालभवनच्या समोर बिल्डिंग आहे त्याच्यात आहे, म्हणजे जुना आमचं जे दुकान होतं तिथे बुटीक आहे आता. म्हणजे पहिला शॉप तिथेच ओपन झाला? यस, पहिला शॉप तिथेच ओपन. म्हणजे अजून पुढे आहे, म्हणजे वेगवेगळ्या सिटीज मध्ये करायची आहे, प्लॅनिंग आहे. यस किंमत साधारण काय स्टार्टिंगला असणार आहे या सगळ्याची? हे बघा, बुटीक मध्ये ड्रेस अगदी 700-800 रुपयापासून शॉर्ट टॉप कुर्ती सुरू होतात. मग ते जसा त्याचा पॅटर्न असेल किंवा व्हरायटी असेल त्याप्रमाणे भरपूर व्हरायटी तिथे ना थोडे डिस्प्लेला थोडे वेगवेगळे हे दाखवले. आमचं बुटीकच्या मागचं एक हे काय, आपण रेडीमेड गार्मेंट घ्यायला जातो तिथे कसं असतं की एकाच प्रकारचे 50 ड्रेस असतात. म्हणजे खरं सांगायचं तर बायका थोड्या वेगळेपणा सिद्ध करण्यासाठी थोड्या इंटरेस्टेड असतात, चुजी असतात. ते आमचं टार्गेट ते आहे की आम्ही एका पॅटर्नचे 5 ड्रेस बनवतो. ओके, ते विकले गेले की नवीन पॅटर्न, त्याच्यात नाविन्य काहीतरी पाहिजे. रिपीटेड? हा, रिपीटेड नाही. म्हणजे आपण एक मध्ये टीव्हीवर ऍड बघितलेली की त्या दोघांना कपलला येताना बघितल्यानंतर ते कुठनं घेतलेलं आहे ते पण कळतं. ते पण तसं कळायला नको, हे थोडक्यात आमचं कॉटन सोलच्या मागचं उद्दिष्ट आहे की थोडं वेगळं काहीतरी करू आपण. सुपर मास्टर मॅडम, HSB मध्ये तुम्ही आता काहीतरी निघालात म्हणून मी तुम्हाला थोडस डिस्टर्ब करतोय की काय म्हणजे कसा काय एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल प्रदर्शनाचा? तुम्ही घेतलं का काय? हो घेतलं. म्हणजे दरवर्षी तुम्ही येता की या वर्षी पहिल्यांदा? खूप व्हरायटी खूप बघायला. ओके, आणि तुम्ही आता जे घेतलं परफ्यूम घेतलं की अगरबत्ती वगैरे सगळं घेतलं? आता गणपती पण येत आहेत ना, त्यामुळे सुवर्ण संधीच आहे. अच्छा, म्हणजे बाप्पा येत आहेत घरात आणि आपण हे घेतो. बरोबर. मात्र तुम्ही 10 पैकी किती मार्क्स द्याल HSB ला या प्रदर्शनामध्ये? 10 out of 10. थँक्यू सो मच. खूप खूप नमस्कार सर. नमस्कार. पुन्हा एकदा तुमचं दर्शन होत आहे सालाबाद प्रमाणे आणि वैद्यबंधू आपल्या समोर उभे आहेत नारायण सर आणि आशिष सर. सो सर, तुमच्यापेक्षा रादर मला जास्त उत्सुकता असते की ह्या प्रदर्शनाला मी पहिला कधी भेट देतोय, कारण काहीतरी नवीन बघायला मिळतं आणि मी पर्सनली स्वतः अगरबत्तीचा खूप फॅन आहे. मला म्हणजे घरामध्ये गेल्यानंतर फ्रॅग्रन्स हा लागतो आणि अध्यात्मात असल्यामुळे त्या गोष्टीचा पहिलाच हे येतो. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमचं. काय सांगाल सर, या वर्षी 2024 काय घेऊन आला? 2024 आमच्याकडनं जे घेऊन आलंय ते नवीन वेगवेगळे सुगंध घेऊन आलाय. अगरबत्तीमध्ये नवीन वेगळं म्हणजे आम्ही वेगवेगळे सुगंध बनवतो. तसं ह्या वर्षी अगरबत्तीमध्ये 8-9 प्रकार वेगवेगळ्या सुगंधाचे आले. लिपस्टिक नवीन आलेले आहे, परफ्यूम आणि अत्तराचं क्रिएशनही आमचं आहे, त्याच्यातही 5-6 प्रकार नवीन आलेले आहेत. एक दोन नवीन सिरीज लॉन्च केलेल्या आहेत, म्हणजे एक्सलंट म्हणून परफ्यूमची सिरीज आहे ती, जी प्रीमियम आणि इकॉनॉमी रेंजच्या मधला आपण म्हणतो तसा आहे. त्यामुळे दरवर्षी नवीन काय घेऊन यायचं तर नवीन नवीन सुगंध घेऊन यायचं. म्हणजे मी कधी कधी म्हणतो की मला 365 दिवस जाणार तर 365 दिवस वेगवेगळे सुगंध मी घेऊ शकतो, फक्त घेणाऱ्याची तेवढी म्हणजे इच्छा पाहिजे, तयारी पाहिजे. त्यामुळे ना नवीन नवीन तुम्हाला इथे बघायला भरपूर गोष्टी आहेत. अगरबत्ती जरी नुसतं म्हटलं तरी अगरबत्तीचा नवीन सुगंध म्हणजे त्याची क्रिएटिव्हिटी वेगळी. आता एखाद्या अगरबत्तीमध्ये हिनाचा सुगंध आहे तर दुसऱ्या चंदनाचा येणार आहे, तिसऱ्यामध्ये वाळ्याचा येणार आहे, असे वेगवेगळे बरेच प्रकार आपण बनवतो. तर ह्या वर्षी तसे 8 प्रकार अगरबत्तीमध्ये, 4 लिपस्टिक आलेले आहेत, हर्बल अगरबत्तीमध्ये 2-3 प्रकार नवीन आलेले आहेत. म्हणजे असे नवीन नवीन प्रकार तर दरवर्षी हर्बल ऑइल्स प्रोक्युअर केले जातात. त्या हर्बल ऑइल्स मध्ये डीप केलेल्या स्टिक्स अवेलेबल आहेत तिथे, जे अगदी मेडिटेशन साठी सुद्धा आपल्याला वापरता येईल. अशा अनुषंगाने तो लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने बघता येईल. आपल्याकडे गंधतरंग म्हणून एक सेट बनवलाय जो योगा मेडिटेशन या सिरीज मध्ये वापरता येतो, जेणेकरून ज्यांना अगदीच दूर नको आहे, ज्यांना एसी मध्ये सुद्धा काही बर्न करायचं आहे असे वेपरायझर्स आपल्या इथे, त्या कन्सेप्ट मध्ये आपल्या इकडे नवीन प्रोडक्ट तयार झालेले. आणि येणाऱ्या अगदी गणपती नंतरच्या सणासुदीच्या दिवसांमध्ये अगदी गिफ्ट सेट जरी द्यायची वेळ आली तरी आपल्याला गिफ्ट सेट सुद्धा इथे अवेलेबल आहे. ओके, कॉर्पोरेट पासून पर्सनल गिफ्टिंग पर्यंत सगळ्या कस्टमाइज कॉम्बिनेशन आपण. ओके, आणि सर अकॉर्डिंग टू HSB ओनर
तर तुमच्या दृष्टीने काय म्हणजे कस्टमर रिव्ह्यू कसा, आता किती वर्ष झाली आपल्या या प्रदर्शनाला? 11 वर्ष कस्टमर रिव्ह्यू चांगले आहेत म्हणूनच आम्ही 11 वर्ष इथे वाचाल करतो. अदरवाईज पहिल्याच वर्षी म्हणायचं असतं की हे पहिल्या वर्षी खरंच म्हणजे गमतीत आम्ही म्हणत होतो की इथे बालभवन वरती बसल्यानंतर कोणी येईल का नाही. अगरबत्तीचं प्रदर्शन हा कोणाला तसा जिवाळ्याचा सब्जेक्ट नव्हता, करेक्ट, पण कस्टमरचा खूप चांगला प्रतिसाद दर्जेदार अगरबत्त्या म्हणजे काय हे रिप्रेझेंट करण्यासाठी, हे पोर्ट्रे करण्यासाठी खरं सांगायचं झालं प्लॅटफॉर्मच नव्हता. अगरबत्ती उत्सव हा त्याच्यामुळे सादर करण्याचा प्रयत्न आहे. दरवर्षी आम्ही वेगळेपणा का दाखवतो की लोकांना ना इथे फक्त बाजार मांडताय असं नको, बरोबर, इथे येऊन फक्त तुम्हाला डिस्काउंट देतो आणि तुम्ही प्रॉडक्ट घेऊन जाताय असं नको. काहीतरी वेगळेपणा पाहिजे आणि चांगल्याने दर्जेदार प्रॉडक्ट देता आली पाहिजे. दर्जा हा एवढा महत्वाचा वर्ड आहे आजच्या तारखेला. भरपूर प्रमाणात आपल्याला चांगल्या क्वालिटीची प्रॉडक्ट शोधत फिरायला लागतो. ती सगळी चांगल्या प्रॉडक्टची प्रॉडक्ट ऑल ऑर अंडर वन रूफ फंडात त्या पद्धतीने इथे असं नाही की फक्त एचएसबीचाच ब्रँड, मल्टी ब्रँडची प्रॉडक्ट आहेत पण सिलेक्टेड. आता प्रत्येक ब्रँडचं नाव घेतलं तर शक्य नाही, पण दर्जाबद्दल सर म्हटलं तर मी हे सांगेन की येस आम्ही सुद्धा व्हिडिओ दर्जेदारच बनवतोय म्हणून काहीतरी दर्जा घेऊन आपल्या युट्यूब चॅनल पुढे घेऊन जायचं म्हणून आम्ही एचएसबी सिलेक्ट केलेलं आहे नक्की. आणि त्यावरून नक्कीच मला विचारायला आवडेल की सर आपण 2 वर्ष मी व्हिडिओ बनवतोय त्याचा तुम्हाला कुठे फायदा झालाय कसा काय कस्टमरचा फायदा? म्हणजे ना लोकांची जी म्हणतात ना भावना जी आहे ती तुमच्या व्हिडिओ थ्रू आमच्यापर्यंत पोहोचते. म्हणजे लोकांचे आम्हाला फोन येतात ते तुमचे व्हिडिओ बघतात. 2 वर्षापूर्वीचा व्हिडिओ माझ्या मावशांनी सुद्धा मला विचारलं की तुझा व्हिडिओ खूप छान आहे. माझी मावशी युएस मध्ये तिने तो व्हिडिओ तिथे तिच्या इथे सर्क्युलेट केला, तिच्या इकडचे पुण्यातले जे सगळे कलिग्स होते ते आम्हाला फोन करू शकतात. तुमचा जो व्हिडिओ आहे तो तशा पद्धतीनेच व्हायरल होतोय म्हणूनच त्याचा आम्हाला फीडबॅक मिळतो. खूप खूप धन्यवाद. आणि त्या कमेंट्स वरून मला आठवलं की बऱ्याच कस्टमरने आपल्या कमेंट केले की फ्रँचायसी बद्दल बरेच जण उत्सुक सुद्धा आहेत की फ्रँचायसी घ्यायचं आहे, तर त्याबद्दल तुम्ही फ्रँचायसी मॉडेल तयार केलंच असेल. फ्रँचायसी मॉडेल आहे, फक्त फ्रँचायसी जेव्हा एखादा इंटरेस्टेड असेल त्याच्या आधी आम्ही सर्वे करतो की त्या सर्वे मध्ये ते मार्केट काय आहे, तिथे ऑपरेटिव्ह प्राइस काय चालली आहे, तिथे स्कोप किती आहे, त्याची रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती दिवसात येऊ शकते, ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून समोर प्रपोजल दिलं जातं. ते पूर्ण टेक्निकल असतं, म्हणजे असं नाही की अंदाज नुसते बांधले जातात. ऍक्च्युअल मार्केट सर्वे 3 दिवसाचा होतो आणि तिथे आम्ही फ्रँचायझी देऊ शकतो. शेवटी फ्रँचायझी म्हणजे ती इन्व्हेस्टमेंट आहे, समोरचा इन्व्हेस्ट करणार त्याला रिटर्न काढून द्यायची जबाबदारी आमची. त्यामुळे ऍज अ ब्रँड आम्ही पूर्ण प्रोफेशनली त्याच्यावर काम करतो. त्यामुळे कोणी फ्रँचायझीसाठी इच्छुक असेल तर माझ्या नंबरवर डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी येस नक्कीच. आपल्या सरांचा खाली आपण डिस्प्लेला नंबर देत आहोत, शिवाय डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आहेतच. परिस्थितीत आपलं ठाण्याला कंटाळीदास एक स्टोअर आहे, एक डोंबिवलीमध्ये आहे आणि पुणा सिंहगड रोड. अच्छा, पुणा सिंहगड रोडला आपल्याला तिकडे कुर्त आहे. अच्छा, आता ह्या ज्या तिन्हीच्या म्हणजे उत्सवच्या ज्या तिन्ही ऑफर ज्या आहेत म्हणजे ऑफर तिन्ही स्टोअरला आपल्याला उपलब्ध करून घेता येतात. सो त्या पद्धतीने जर का आपल्या तुमच्या माध्यमातून त्या त्या लोकेशनला असतील आणि अजून एक थोडा महत्वाचा प्रश्न की इतका सगळा फ्रॅग्रन्स तुमच्या आजूबाजूला आहे जो तुम्ही स्वतः क्रिएट केलेला आहे, त्यातल्या त्यात तुमचा आवडता असा कोणता फ्रॅग्रन्स आहे? खरं सांगायचं तर आवडीचा एक सांगणं खूप मुश्किल आहे. सगळीच प्रॉडक्ट आवडीचे असतात पण त्यातल्या त्यात नॅचरल जी सिरीज असते ज्याच्यात नॅचरल वारा आहे, चंदन आहे, गुलाब आहे, त्याची जी मजा आहे ना शेवटी आर्टिफिशियल मध्ये नाही आहे. आर्टिफिशियल आर्टिफिशियलच्या जागी येतात ते कॉस्ट फॉर मनी म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी म्हणतो तसे आहेत, पण नॅचरलची जी मजा आहे की आज वारा आहे, नागराणी कोबरा आहे, त्याचा जो दर्जा आणि त्याची जी मजा आहे ती आपल्या सिंथेटिक मध्ये नाही येऊ शकत. पण शेवटी दोन्हीचा बॅलन्स साधायला लागतो. मी असं नाही म्हणू शकत की प्रत्येकाने नॅचरल घ्यावं. आता जेवढं नॅचरल घेऊ तेवढं ते कॉस्टली होतं आणि ते कमी, करेक्ट, जेवढं सिंथेटिक असेल पण त्या सिंथेटिक मध्ये सुद्धा आम्ही जी स्टँडर्ड फॉलो करतो, युरोपियन स्टँडर्ड आम्ही फॉलो करतो, ज्या रॉ मटेरियल प्रोक्युअर केली जातात ती इन्फ्रा स्टँडर्डला जी कंपनी फॉलो करते त्यांच्याकडनं घेतलं जातं. त्यामुळे दर्जा साध्यातलं साधं प्रॉडक्ट घेतलं तरी मिळणार आणि हाय एंडचं घेतलं. ओके सर, तुमचं काय खास असं आवडतं? नॅचरल बेस कधी प्रेफर जो केला जातो. आता तर ह्याच्या ऑपोजिट टू दॅट सगळ्यांनाच नॅचरल बेस जाता नाही सुरू झालं, तर आम्ही एक एक्सेस म्हणून सिरीज त्याच्यासाठी स्पेसिफिकली लॉन्च केली ज्याच्यामध्ये ज्यांना युरोपियन नोट्स हव्यात. बरेच वेळा असं होतं ते युरोपवरून आणले जातात पण आपल्या इंडियन क्लायमेटला सूट होत नाही. आम्ही त्याच्यामधला एक प्रकार काय काढला, युरोपियन नोट्स जे आहेत त्या इंडियन क्लायमेटमध्ये प्रमाणे त्याला चेंजेस केले
जे आपल्या इथे लास्टिंग देतील, जास्त वेळ टिकतील अशा पद्धतीने त्याच्यात जे चेंजेस करून इंडियन क्लायमेटला सुटेबल अशी आम्ही एक्सेसरीज लॉन्च की जेणेकरून ज्यांना युरोपियन नोट्स हव्या त्यांना युरोपियन नोट्स देता येतात. ओके, ओरिजिनल त्यांचे त्यांना आणि किंवा इंडियन सुद्धा. इंडियन सुद्धा प्रेफरन्स, ज्याला जो सुगंध आम्ही ऑलवेज सांगतो ज्याला जो सुगंध आवडतो त्याने तो वापरला पाहिजे. फक्त प्रयत्न करायचा की तिथे दर्जा खरंच तो योग्य आहे का अयोग्य. फक्त प्राइस पॉईंटवरच सगळी प्रॉडक्ट कसं आलंय, सोशल मीडिया जसा वाढतोय तसं मार्केटमध्ये अचानक क्लोन नॉर्मल माणूस ना त्या म्हणजे एखाद्या रील मध्ये सांगितलं जातं अरे 50,000 परफ्यूम तुम्हाला 500 त्याच्यावर विचारही करत नाही, अरे 500 मिळतो म्हणून तो दर्जा मिळणार आहे का 50,000 विचार नाही करत. त्यामुळे ना लोकांनी सुद्धा थोडं नुसतं त्या ऑफर्सच्या मागे लागू नये, दर्जा म्हणजे काय, क्वालिटी म्हणजे काय याची जाण करून घ्यावी आणि मग त्याच्यात परचेस करावं. त्यामुळे ना नुसतं आपण व्हायरल करायला काहीतरी हे करायचं, आपण स्टेटमेंट करायचं त्याला अर्थ नाही. आता आम्ही आज 51 वर्ष जेव्हा बिझनेस करतोय तेव्हा आम्हाला दर्जा म्हणजे काय माहिती. आज नवीन एखादा माणूस येतो आणि तो म्हणतो अरे 5,000 वाला परफ्यूम नाही 200 रुपये असं शक्य नाही. त्यामुळे ना थोडं त्या म्हणतो ना आपण त्या यांना बळी पडू नका, तुम्ही ऑफर्सच्या लांचेला बळी पडू नका, खरंच तो दर्जा आहे का, क्वालिटी आहे का हे तपासून घ्या आणि मग ते ऑफर करा. एक जाता जाता शेवटचा काय संदेश देऊन झाला आपल्या कस्टमर्सला किंवा व्ह्यूअर्स? कस्टमर्सला संदेश हाच असेल की इतकी वर्ष आम्ही तुमच्या सहकार्यामुळे इथपर्यंत पोहोचू शकतोय, असं सहकार्य आणि असा लोक तुमचा आमच्या बरोबर असावा. त्यामुळे आमची पुढच्या 51 वर्षाची वाटचाल जी आहे ती प्लॅन केली ती सक्सेसफुल होऊ शकेल आणि तुम्ही दिलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही एवढी खात्री नक्कीच. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद तुमचे वेळात वेळ काढून हे जे तुम्हाला दोन थोडासा बाईट दिलात. आणि येस, जसं की मी नेहमी म्हणत असतो की HSB ची पुढची वाटचाल ही नक्कीच सुधारित असेल, त्याचं प्रत्यंतर आपल्याला यावर्षी बघायला सुद्धा मिळालं जे की कॉटन मध्ये तुम्ही नवीन प्रोडक्ट काढलेलं आहे. असेच तुमची गोडधोड चालत राहो, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मंडळी, डोंबिवलीतील सुप्रसिद्ध अगरबत्तीचा ब्रँड HSB याचे ओनर होते ज्यांना आपण आता भेटलो, वैद्यबंधू, त्यांच्यामार्फत बरीच अशी आपल्याला डिटेल इन डिटेलमध्ये माहिती अगरबत्तीबद्दल आणि इतर फ्रॅग्रन्सबद्दल ऐकायला मिळाली, पाहायला मिळाली. आणि देवाच्या कृपेने त्यांची गोडधोड खूप चांगली पुढे चाललेली आणि बऱ्याच प्रकारे त्यांनी अजून मार्केटमध्ये पदार्पण केलेलं आहे. मग त्यात कॉटन क्लोथ्स आले आणि अजून बऱ्याच प्रकारच्या गोष्टीसुद्धा आल्या ज्या की सजावटीच्या गोष्टी आहेत. तर खूप छान वाटलं त्यांचं हे एकंदरीत सगळं जी गोडधोड आहे ती पाहून. सो कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा, कारण हा जो अगरबत्तीचा उत्सव आहे तो 30 तारखेपासून म्हणजे 30 ऑगस्टपासून ते 4 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. सो वेळ घालवू नका, लवकरात लवकर या प्रदर्शनाला भेट द्या आणि आपल्या आवडती अगरबत्ती घेऊन जाऊन आपलं घर एकदम काय म्हणतात त्याला सुगंधित करा. सो हा व्हिडिओ इथेच थांबवतोय, नकीच यापुढे छान छान व्हिडिओ येत राहतील कारण कोकणातले व्हिडिओ होणारच आहेत. तोपर्यंत टाटा बाय बाय, देव पाठीशी आहे.